पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अपघात झाला. वर्धमानमधल्या जी टी रोडवर चालकानं अचानक इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि गाडी जागीच थांबली, त्यामुळे ममतांना डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती कळते. त्यानंतर लगेचच त्या कोलकात्याकडे रवाना झाल्या. 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचं या टर्ममधलं अखेरचं अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यापूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांच्या स्टाफसाठी हलवा अर्थात शिऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांना शिरा वाटप केलं आणि परंपरेनुसार हा सर्व कार्यक्रम पार पडला. यावेळी अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब भुताणे यांनी भाजपत प्रवेश केला आहे. मुंबईत भाजप कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. भदाणेंसह धुळे ग्रामीण मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपत प्रवेश केला. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पवारांची तब्बल 12 तास ईडी चौकशी झाली. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या नरखेड तालुक्यातल्या सावरगावला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार आणि जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. काटोल जिल्हा तात्काळ निर्माण करा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या यावेळी होत्या. लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कलावंतांच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा. वृद्ध कलावंतांना सरसकट किमान 5,000 रुपये मानधन द्यावं अशा मागण्या केल्या.